नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो गुरु पुष्यामृत हा योग पुष्य नक्षत्रासहित गुरुवारी येत असतो असा हा शुभ योग दोन हजार बावीस या वर्षी तीनदा आलेला आहे तर येत्या तीस जूनला हा, हा योग आहे कुठल्याही शुभ कार्यासाठी हा योग खूप महत्वाचा आणि पवित्र मानला जातो मित्रांनो गुरुपुष्यामृत योगावर कलश स्थापना कशी करावी संपूर्ण पूजाविधी आणि धनप्राप्तीसाठीचे उपाय याविषयीचे व्हिडिओ याआधी आम्ही बनवले आहेत ते जर व्हिडिओ आपण बघितले नसतील तर ते व्हिडिओ देखील आवर्जून बघा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो गुरु पुष्यामृत शुभमुहूर्तावर आपण सर्व शुभ कार्याला सुरुवात शुभारंभ करत असतो जसे की गृहप्रवेश सोने व चांदी या धातूंची खरेदी मालमत्ता आणि इतर गुंतवणूक खरेदी नवीन व्यवसाय सुरू करणे इत्यादी सर्वात महत्वाचे म्हणजे या योगावर केलेली गुरुसेवा गुरुभक्तीचे फळ अमाप असते म्हणूनच या दिवशी गुरुमंत्र गुरुचे नामस्मरण व पारायण केल्यास ते भक्तांना अत्यंत लाभदायी ठरते मित्रांनो अशुभतेपासून वाचण्यासाठी पुष्यामृत योग श्रेष्ठ आहे असे मानले जाते गुरुवारी पुष्य नक्षत्र आले तर त्या दिवशी गुरु पुष्यामृत योग होतो हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजला जातो या योगावर सोने खरेदी केले असता त्याची वृद्धी होते त्यामुळे या योगानिमित्त सोने खरेदीसाठी ग्राहक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात आपल्या जीवनात यशाच्या प्राप्तीसाठी या योगदिनी कोणत्याही नवीन कार्याचा आरंभ केला जातो नव्या व्यापाराची सुरुवात करणे नवे काम हाती घेणे बंद पडलेले काम सुरू करणे असे केल्यास मोठे यश प्राप्त होते अन्य कोणत्याही कामांसाठी हा योग शुभ असला तरी या दिवशी विवाह करत नाहीत कारण पुष्य नक्षत्र विवाहास वर्ज्य मानले जाते मित्रांनो गुरु पुष्यामृताच्या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ्य द्यावे हा एक रामबाण उपाय आहे सूर्यासाठी घालवलेला एक मिनिटाचा वेळ तसेच दुसरी गोष्ट आहे जे जमेल ते दान करा तसेच दान किती करतो याला महत्त्व नाही दान करण्याला महत्त्व आहे या दिवशी तूप चपाती आणि गूट हे तुम्हाला गाईला खायला घालायचे आहे जर शक्य असेल तर या दिवशी उपवास करा उपवास जर धरला तर प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला सफलता येईल त्याचबरोबर पिंपळ शमी रुई या झाडांची देखील या दिवशी पूजा करावी तसेच या दिवशी संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी लक्ष्मी समोर तुपाचा दिवा तुम्हाला या दिवशी लावायचा आहे श्रीसुक्ताचे जितके जमतील तितके पाठ तुम्हाला घरामध्ये करायचे आहे या दिवशी लक्ष्मीची पूजा करण्याला विशेष महत्व असते मित्रांनो या दिवशी पाठ करणे जर तुम्हाला जमत नसेल तर ओम एम रिम क्लीम चामुंडाय चा एकशे आठ वेळा अवश्य जप करा यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करते तसेच या दिवशी शंख कवड्या या गोष्टींची सुद्धा अवश्य पूजा करावी तसेच या दिवशी दीपदान करण्याला देखील महत्व आहे मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद